एकंदरीत चार हॉस्पिटलमध्ये ॲबॉर्शनसाठी तिला नेण्यात आलं होतं. त्याच्यातलं मंगेशकर हॉस्पिटल आणि त्याचबरोबरीने हिरेमठ हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणची अजून चौकशी बाकीच आहे. तिथे अजून पोलीस गेलेलेच नाही आहेत. तिला ज्यांनी नेलं तो त्याचं नाव आहे राहुल गोयल आणि राहुल बोहरा. ही जी दोन माणसं होती त्यांनी तिला त्या हॉस्पिटल्समध्ये नेलं असं पोलिसांनी माहिती दिली. हा कोण आहे राहुल गोयल कोण आहे तर हा रुबी हॉस्पिटलचा स्टाफ आहे अशी माहिती पोलिसांनी मला त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि दुसरा जो राहुल बोहरा आहे त्याचंही अजून स्टेटमेंट झालेलं नाही आहे. आता तुम्ही पाहताय मुलगी गायब झाली आहे. 16 तारखेला गुन्हा दाखल झाला आहे. मी मगाशी जसं म्हटलं स्पॉट पंचनामे असतील किंवा इतर पुरावे असतील हे सगळं देऊन सुद्धा अजूनही पाहिजे त्या गतीने पुणे पोलीस या प्रकरणाकडे बघत नाही आहेत. ते चाल ढकल करतायत का, ते कुणाला वाचवतायत, हा प्रश्न आज माझ्यासारखीला पडतोय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी असं सांगितलंय की ती मुलगी मला भेटलेली नाही, मात्र मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला. तर दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी जी माहिती त्यांना दिली आहे त्यानुसार मुलगी वडिलांकडे सुरक्षित आहे. मुलीनी ही कुठेतरी दिशाभूल करायचं काम आहे. मला तर आश्चर्य वाटतं की एवढ्या जबाबदार पदावरती असलेली लोक असं कसं काय दिशाभूल करू शकतात. मी आत्ता सिनियर पी अनिता पाटील यांच्या त्यांच्या कॅबिनमधनं पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी आहे. कुठल्याही पद्धतीत मुलगी वडिलांसोबत नाही हे मी त्या सिनियर पी आय ताईंना विचारलं. किंबहुना गेले 2 दिवस आम्ही एकमेकींच्या संपर्कात आहोत. मला जर त्या मुलीबद्दल काही कळालं तर मी त्यांना सांगावं आणि त्यांच्याकडे काय माहिती आली तर त्यांनी ती शेअर करावी अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतली आहे. त्याच्यामुळे धादांत खोटं आहे. मुलगी त्या ठिकाणी नाही, वडिलांसोबत तर अजिबातच नाही. आणि आता हे मी माझं सांगत नाही आहे तर पोलिसांनी सांगितलं, कारण पोलीस वडिलांच्या आणि आईच्या संपर्कात आहे. एक तर इतका गंभीर विषय आणि ज्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज होती ते न घालता अशा पद्धतीची बेताल वक्तव्य जी केली जात आहेत त्याचा निषेध आहे. मुलगी कुठेही असू दे, ती सुरक्षित असू दे. बरेच दिवस आम्ही म्हणजे गेल्या काल परवापासून आम्ही फोन लावतोय सतत की कुठेतरी ती फोन उचलेल, पण फोन तिचा स्विच ऑफच येतोय. हीच प्रार्थना करते की काही असू दे पण तिच्या जीवाला धोका नको, ती सुरक्षित आणि जिवंत असू दे. राहिला गोष्ट पणजीचं जे लोकेशन दाखवतंय पोलिसांना तो एक मला एक काळजीचा मुद्दा वाटतो की ज्या मुलीने हे माझ्याकडे स्वतः सांगितलं होतं की गोव्यामध्ये तर मी जराही सुरक्षित नाही आहे कारण या कुचिकचं वर्चस्व त्या ठिकाणी आहे, हा तिला याच्या आधीसुद्धा गोव्याला घेऊन गेला होता. आणि असं असताना मुलीचं जर पणजीचं लोकेशन त्या ठिकाणी दिसत असेल तर निश्चितपणे हा गंभीर विषय आहे आणि या गंभीर विषयाची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. उगाच फक्त स्टेटमेंट्स करून त्या ठिकाणी भागणार नाही, तर जे फॅक्ट आहेत ते लोकांसमोर आणले पाहिजे. आणि फॅक्ट हे आहे जे मला सिनियर पी आय अनिता पाटील शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलंय की मुलगी वडिलांसोबत नाही, वडील तिच्या गावी आहेत आणि मुलगी कुठे आहे ते कुणाला माहीत नाही, फक्त लोकेशन त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी त्यांचे एफर्ट चालू केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असंही म्हणाल्यात की ज्या पीडित मुली स्कार्फ तोंडाला बांधून तुमच्या सोबत असतात त्यांना आम्ही ओळखू शकत नाही आणि नंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला तर त्या सापडून येत नाहीत, या मुली जातात कुठे? नाही, जातात कुठे म्हणजे आपलं काम आहे मुलींना शोधून काढणं. मी काय कुठल्या मुलींना शोधत फिरत नाही, त्यांना वाटतं म्हणून ते आमच्याकडे विश्वासाने येतात. तुम्ही त्या पद्धतीचा विश्वास निर्माण करा, लोक तुमच्याकडे पण येतील. मी त्या मुलीला ओळखतही नाही ना, मी कधी तिला पाहिलं होतं. ती आली माझ्याकडे, माझ्यापर्यंत ती पोहोचली आणि जेव्हा इतका गंभीर जर विषय आहे तर निश्चितपणे त्याची दखल घेतली गेली पाहिजे होती. मग ती इतके दिवस दखल का घेतली नाही? तुमच्या तर अंगणामध्येच आहे सगळं, तुम्हाला लांब जायची गरज नाही. आणि त्यामुळे आम्ही कुणाकडे शोधत फिरत नसतो, लोकं आमच्याकडे येतात आणि ज्या वेळेला अशा घटना होतात त्याची दखल घेणं हे आमचं कामच आहे आणि ते आम्ही करते. तुम्ही तुमचं काम करा, पण किमान लोकांची दिशाभूल करू नका की ती वडिलांबरोबर इकडे आहे आणि वडिलांबरोबर तिकडे आहेत. आतमध्ये सिनियर पी आय बसलं, तुम्ही जाऊन त्यांचा बाईट घेऊ शकता, तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण हे मी त्यांना विचारून झालेलं आहे की जर असं असेल तर आयदर तुम्ही आम्हाला चुकीची माहिती देत आहे. ते म्हणले अजिबातच नाही, मुलीचे वडील वरवणला आहेत, त्यांच्या गावी आहेत आणि मुलगी कुठे आहे हा माहीत नाही, पण लोकेशन त्यांच्याकडची जी यंत्रणा आहे त्यावरनं एवढं मात्र नक्की कळलं की मुलगी पणजीला आहे म्हणून. मी सांगितलंय तुम्हाला, त्यांना जर आला असेल फोन तर त्यांनी काय ते सांगावं मीडियासमोर, मला माहीत नाही. आम्ही परेशान आहोत, 2 दिवस झाले आम्ही त्या मुलीचा मागोवा घेतोय. ती कुठे मिळतीये का, कुणाला काही त्याचे लीड मिळत आहेत का? तिने फोन उचलला तर तिच्याशी बोलून तिला पुन्हा आणायचं काम आपल्याला करायचंय, पण अशा पद्धतीने दिशाभूल करणं हे योग्य नाही. आणि हे चित्रावागचं स्टेटमेंट नाही, सिनियर पी अनिता पाटील ज्या या सगळ्या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत, ज्या इन्चार्ज आहेत, त्या आयो आहेत तिथे आतमध्ये बसलेल्या, सोनाली म्हणून एक महिला पोलीस आहेत, त्यांना विचारू शकता तुम्ही. मग यांच्यापेक्षा यांची काही वेगळी एजन्सी असेल यांना माहिती देणारी तर मला माहीत नाही. 100%, कारण 4 ठिकाणी पहिल्यांदा तर कोणी याचं गांभीर्यच लक्षात घेतलं नाही, किंबहुना घ्यायचं नसतं कारण तो सत्ताधारी पक्षाचा आहे.
प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे नेते सुद्धा, मग त्याच्यात महिलाही आले आणि पुरुषही आले, त्यांना कुणालाच हा प्रकार गंभीर वाटत नाही का? यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडीत दोन मोठे त्या ठिकाणी आरोपी आहेत आणि हा तिसरा आरोपी जो आहे तो शिवसेनेचा आहे आणि म्हणून मग करायचं काय नाही आणि त्या पद्धतीने काहीतरी दिशाभूल करणारी वक्तव्य करावी, मला वाटतं हे योग्य नाही, हे अतिशय गंभीर आहे. ती मुलगी जिवंत असू दे, तिच्यासाठी, तिला परत आणण्यासाठी, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करतोय. एकदा जर तिचा फोन लागला तर पुन्हा आम्ही तिला हे सांगू, खरी ती तुटली 10 मार्चला ज्या वेळेला बेल झाला की एवढे पुरावे देऊन आज हा जो कुचिक आहे हा बलात्कारी सगळ्या ठिकाणी उजळ माथ्याने आपल्याला फिरताना दिसतोय, सगळ्या ठिकाणी सत्कार समारंभ घेतोय आणि जी पीडित आहे तिला बिचारीला जीव लपवत कुठंतरी राहावं लागतं. याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही आहे. आपण मदत तर तिला करू शकले नाही तर किमान तिच्या जखमेवर मीठ तरी टाकायचं काम करू नका. दुसरी गोष्ट म्हणजे काल वडगाव शेरीमध्ये 16 वर्षाच्या मुलीवरती शाळेच्या आवाराचा हल्ला झालेला आहे. या हल्ल्यानंतर त्यातल्या आरोपीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हा भाग वेगळा, त्याच्यावरती गुन्हेही दाखल झालेत. मात्र ही घटना घडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक हे कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. हे फार भयंकर चाललंय. मला तर आश्चर्य वाटतंय, पुण्यामध्ये लागोपाठ महिलांवरती अत्याचार, मुलींवरती अत्याचाराचं सत्र चाललंय आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे एक अराजकतेचं वातावरण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि ते काही फक्त पुण्यात नाही, अख्ख्या महाराष्ट्रात आहेत, पण येस पुण्यामध्ये महिला आणि मुलींवरती जे क्राईम होतात त्याचा आकडा खूप मोठ्या पद्धतीने वाढलेला आपल्याला दिसतोय. मला असं वाटतं यामध्ये निर्भया स्क्वॉड होते, आणखीन काही होत्या, दामिनी स्क्वॉड होत्या, हे सगळे जे केले होते महिलांच्या सुरक्षेसाठी ते कुठे आहेत, काय आहेत? यामध्ये शाळेने इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं होतं. आज सकाळीच मी मुलीच्या वडिलांचा बाईट एका चॅनेलवर ऐकला, त्यावेळेला ते सांगत होते की आम्ही शाळेला याबद्दल इन्फॉर्म केलं होतं की माझ्या मुलीला अशा पद्धतीने त्रास